नमस्कार मी सुमित गाडेकर चला बोलू काही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे दर्शको बंटी अर्थात सतेज पाटील आणि मुन्ना अर्थात धनंजय महाडिक ही दोन्ही नावं महाराष्ट्राला काही नवीन नाही आहेत आता आता या दोन्ही नावावरून महाराष्ट्रामध्ये रणकंद माचला आहे या दोन्ही घराण्यामध्ये वारंवार तेढ निर्माण होताना आपल्याला दिसत आहे तर याच पार्श्वभूमीवरती आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमामध्ये एकेकाळी कट्टर मित्र असलेले अचानक त्यांची मैत्री शत्रुत्वामध्ये का बदलली याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आपण आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दर्शको एक काँग्रेसचा मातब्बर नेता तर दुसरा भाजपचा खासदार पाटील आणि महाडिक हे दोन्ही गट कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहे आता हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते म्हणजे एकमेकांना आव्हान दिल्यामुळे बिंदू चौकात या हिशोब करू असं आव्हान या दोन्ही गटांनी एकमेकांना दिलं असून त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं दिसतं आहे पण सतेज पाटील आणि त्याचबरोबर महाडी गटाचे खासदार धनंजय मार्डिक हे एकेकाळचे कट्टर मित्र होते आता ते राजकीय दृष्ट्या एकमेकांना संपवण्यासाठी इरेला पेटले आहेत दर्शको हो, बावड्याच्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडी गट एकमेकांसमोर उभं ठाकलाय बिंदू चौकात येण्याचं एकमेकांना आव्हान दिल्यानंतर त्या याची चर्चा जोरात सुरू झाली आहे खरं तर धनंजय महाडिक म्हणजेच मुन्ना आणि त्याचबरोबर बंटी म्हणजे सतेज पाटील या दोन्हीमध्ये दोघां एकेकाळी जे काही कट्टर मित्र होते त्यांचं एकंदरीत शत्रुत्वामध्ये किंवा ते एकमेकांचे शत्रू कसे उभे टाकले याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात कोल्हापूरच्या राजकारणात एकेकाळी नौखे असलेली बंटी मुन्ना ही जोडी भल्याभल्यांना घाम फोडायची खरं तर सतेज पाटील आणि त्यानंतर धनंजय महाडिक यांची राजकीय या एंट्री ही एकाच वेळी झाली म्हणजे दोन हजार चार सालची त्यावेळेचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी घेतली सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे मित्र एकाच तालमीत म्हणजे महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या नवख्या जोडगोळीनं येत्यावेळी त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांना चांगलं जेरी सांगलं जिल्ह्यातील बडे नेते एका बाजूला आणि हे दोघे एका बाजूला पण तरीही धनंजय महाडिक यांना म्हणजे यांचा निसर्ता म्हणजेच चौदा हजार मतांनी पराभव पत्करावा लागला सतेज पाटील सतेज पाटलांची धमाकादार एंट्री कशा पद्धतीने झाली त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात लोकसभेत अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली त्यावेळच्या कारवीर मतदारसंघातून सतेज पाटलांनी त्यावेळचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात शड्डू ठोकला सतेज पाटील यांची अपक्ष निवडणूक लढवली यांनी आणि या दोघांना साथ होती ती महादेवराव महाडिक यांच्या बेरजेच्या राजकारणाची त्यामुळे सतेज पाटलांनी खानविलकरांचा मोठ्या मताधिकाने पराभव केला आता तारा राणी आघाडीत पहिली बिघाडी झाली ती कशा पद्धतीने झाली ते आपण जाणून घेऊयात महाडिकांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं हो आजही नाही आहे परंतु महाडी गटाचं राजकारण हे एकट केंद्रित राहिलं आहे त्यामुळे काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी आणि आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला सुरुवातीला अपक्ष असलेल्या सतेज पाटलांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिलं आणि सतेज पाटलांनी पक्षीय राजकारण सुरू केलं त्यातून तारा राणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली सन दोन हजार आठ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीने धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं आणि संभाजीराजांना दिलं त्यामुळे नाईलाज झालेल्या महाडिकांनी त्यावेळेचे अपक्ष आमदार करा उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत त्याचा वचपा काढला त्यावेळी सतेज पाटीलंनी आपली भूमिका कायम ठेवत संभाजी राजांना मदत केली पक्षीय राजकारणामुळे सतेज पाटील आणि मंडलिकांमध्ये यांच्यात दरी कशी निर्माण झाली ते आपण पाहूयात महाडिकांच्या या गटामध्ये राजकारणापासून फारकत घेऊन सतेज पाटलांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळपर्यंत पोहोचला गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिकांना आव्हान दिलं गोकुळ म्हणजे महाडिकांना आव्हान दिल्यानंतर गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र आहे त्यांचं महत्त्व ओळखून सतेज पाटलांनी राजकारणाचे फासे टाकलायला सुरुवात केली दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत शरद पवारांची या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यात आली जिल्ह्यात बंटीविरुद्ध मुन्ना असा वाद जोरदार रंगला असताना दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना एकत्र यावं लागलं दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस म्हणजेच सतेज पाटलांवरती दबाव टाकायला सुरुवात केली परिणामी सतेज पाटील महाडिकांना मदत करायला तयार झाले पण या बदल्यात महाडिकांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी अशी अट सतेज पाटलांनी टाकल्याची माहिती होती सतेज पाटलांनी मदत केल्यामुळे धनंजय महाडिकांचा विजय सोपा झाला पण निवडणूक झाल्यानंतर सतेज पाटलांनी आपल्याला मदत केली नसल्याचं महाडी गटाकडून जाहीरपणे सांगण्यात आलं विधानसभेत त्याचा वचपा काढू असं देखील सांगण्यात आलं खरं तर सतेज पाटलांचं वाढतं प्रस्त आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या डोळ्यात हे सगळं खूपच होतं की काय असा एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण झाला विलासराज देशमुख अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेल्या सतेज पाटलांचं जिल्ह्यातलं वाढतं प्रस्त अनेकांना खूपत होतं त्यातही सतेज पाटील राज्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला साताऱ्यातील राजकारणातील हस्तक्षेप राष्ट्रवादीला पटला नव्हता त्यामुळे दोन हजार चौदा सालच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाडिकांना हाताशी धरून सतेज पाटील यांचा काटा काढण्यात आला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीने आपला उमेदवारच दिला नाही तर राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिकांच्या भावाला म्हणजे अमल महाडिकांना भाजपने उमेदवारी दिली याचा परिणाम म्हणजे अमल महाडिकांनी सतेज पाटलांचा पराभव केला सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिवारी लागला होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाडिकांना राजकारणातून संपवायचंच असा त्यांनी चंग बांधला त्यांनी पहिला घाव घातला महादेवराव महाडिकांवरती विधान परिषदेच्या निवडणुकीत माहीर असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि तो विजय मिळवला त्यानंतरच्या दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूरमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला आमचं ठरलंय म्हणत महाविकास आघाडीची पायाभरणी देखील यावेळी करण्यात आली आमचं ठरलंय म्हणत महाविकास आघाडीने या ठिकाणी पायाभरणी केल्याचं दिसून येतं सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिका ही महाडिकांच्या ताब्यातून हिसकावून घेतली हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँक ही ताब्यात घेतली दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली त्यावेळी आमचं ठरलंय म्हणत सतेज पाटलांनी महाडिक विरोधकांना एकत्रित केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज आणि शिवसेना अशी आघाडी करत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणलं यावेळी मात्र त्यांनी कोणाचाही दबाव घेतला नाही गोकुळ ही ताब्यात घेण्यात आलं महाडिक म्हणजे गोकुळ आणि गोकुळ म्हणजे महाडिक असं समीकरण असताना सतेज पाटलांनी हे आव्हानही स्वीकारलं गेल्या काही निवडणुकीवेळी झालेल्या चुका सुधार करत सतेज पाटलांनी गोकुळची निवडणूक लढवली आणि ती ताब्यात घेतली महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता खरं तर महाडिक गटाला नवसंजीवनी कशी मिळाली तेही आपण पाहूयात जिल्ह्याच्या राजकारणापासून या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा होती एका पाठोपाठ एक महादेवराव महाडिक अमोल महाडिक धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडावं लागलं भाजपचं कोल्हापूरवरती विशेष लक्ष आहे कोल्हापूरच्या राजकारणात भाजपला वर्चस्व मिळवायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले त्यामुळे महाडिक गटाला नवसंजीवनी मिळाली असे एकंदरीत वातावरण निर्माण झालं आता राजारामचा आखाडा या निमित्ताने पुढे येतो आहे सतेज पाटील आणि महाडिक गटाचा वाद आता राजाराम कारखान्यापर्यंत पोहोचला आहे या कारखान्यावरती गेल्या अनेक वर्षापासून महादेवराव महाडिक यांची हाती सत्ता आहे त्यांचा वारसा आता अमल महाडिक आणि धनंजय महाडिक चालवत आहेत त्यामुळे काहीही करून हा कारखाना महाडिकांकडून काढून घ्यायचा असा चंग सतेज पाटलांनी बांधला आहे गेल्या गेल्यावेळीही त्यांनी हा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं एकेकाळचे कट्टर मित्र असलेले अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत खरं तर या कारखान्यावरून आता धनंजय महाडिक म्हणजे महाडिक घराणं असोत किंवा सतेज पाटलांचं घराणं आमने सामने येत आता शड्डू ठोकण्याचा देखील प्रकार घडलेला आहे तो व्हिडिओ आमच्या हाती लागलाय एकंदरीत या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं एकमेकांना आव्हान देण्यात आलं आहे ते आपण पाहूयात उभा केलं आणि सातत्यानं आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की आमच्या प्रश्नांचे उत्तर आज त्यांनी दिले पाहिजेत असं आमचं आव्हान त्यांना आहे आणि आम्ही सातत्यानं त्यांना विचारतो की गेले अनेक वर्ष तुम्ही राजाराम कारखान्याचा कारभार सांभाळता असं सांगता आणि ते करत असताना सातत्यानं आमच्या सभासदांना तुम्ही आतापर्यंत दर का दिला नाही हा आमचा त्यांना नेहमी प्रश्न त्या ठिकाणी राहिला आहे दुसरा प्रश्न आमचा त्यांना नेहमी राहिलेला आहे की गेल्या अनेक वर्ष तुम्ही सांगताय की आम्ही चांगला कारभार सांभाळतोय मग तुम्ही कारखान्याचा एक्सपान्शन या ठिकाणी का केलं नाही आम्हाला अनेक प्रश्न त्यांना आम्ही विचारतोय आज आमचे अनेक महे सभासद आहेत त्यांना तुम्ही वारसा हक्क या ठिकाणी दिलेला नाही असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय पण काय झाले की त्यांना प्रश्नाची उत्तर देता येत नाही आणि मग कुठेतरी पळवाट काढायची असं सातत्यानं त्यांच्याकडनं प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आमचे एकोणतीस उमेदवार ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना देखील अपात्र करायची भूमिका सत्तेचा वापर करून या मंडळीने या ठिकाणी केलेली आहे जे पोट नियमात नाही असे नियम शोधून त्यांनी सातत्यानं एक वापर सत्तेचा आज या ठिकाणी केलेला आहे आज आम्हाला आम्ही काल आदरणीय बंटी साहेबांनी त्यांना सांगितलं अनेक आव्हान त्या ठिकाणी केले आणि आज त्यांच्याकडनं एक पोस्ट आली की साडेसात वाजता आम्ही बिंदू चौकात या ठिकाणी येतो मग आज आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज तिने ही पोस्ट का टाकली हे देखील आम्हाला त्या त्यांना प्रश्न आहे जर तुम्हाला पोस्ट टाकायचीच होती जर तुम्हाला दिवस निवडायचाच होता तर तुम्ही चांगला दिवस निवडायचा होता जिथं आम्हाला या ठिकाणी येऊ शकलो असतो आज आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगला दिवस आहे आणि अशा दिवशी तुम्ही आज या ठिकाणी पोस्ट टाकून एक दिशाभूल करायचा प्रयत्न या ठिकाणी करताय आणि मग आम्हाला जर तिने चॅलेंज केलं असेल दोन तास राहिल्यात एक तास राहिल्यात तर आमची देखील मंडळी त्या ठिकाणी गप बसणार नाहीत हे देखील आज त्यांच्या लक्षात आलं पाहिजे पण आज आम्ही इथं शांतपणे आलेलो आहे आज आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं त्यांना हार आज त्या ठिकाणी अर्पण केलं आणि आज मी इथं तुमच्यासमोर उभा आहे तसं मी सव्वा सात वाजताच सव्वा सात ते साडेसातच्या मध्येच मी दसरा चौकामध्ये या ठिकाणी आलो आणि त्यांनी सत्तेचा वापर करून हा माझा थेट आक्षेप आहे की सत्तेचा वापर करून आम्हाला सर्व मंडळींना तिथं थी तिथे थांबवायचं काम त्या ठिकाणी केलं जर तुमच्यामध्ये भीती नव्हती तर तुम्ही सा या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी दुर्लक्ष करायला पाहिजे होतं आणि आम्हाला इथं साडेसात वाजता येऊन द्यायला पाहिजे होतं आम्हाला कसलीही भीती नाही आम्ही सातत्यानं सर्व शेतकरी सभासदांचे प्रश्न या ठिकाणी मांडतोय आणि ही सर्व मंडळी जी घाबरलेली आहे आज देखील मी इथं बिंदू चौकात त्यांना आवाहन करतो आणि त्यांना देखील आज देखील सांगतो की म्हडी कंपनी भ्यालय भॅल्य भ्यालय हे शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी सिद्ध झालं जर तुमच्यामध्ये धमक होती तर तुम्ही साडेसात वाजता आता मला कळालं सर्व लोकांच्याकडनं की ती इथं येऊन थोड्या वेळ आधी गेली होती मग का पळाला तुम्ही आम्ही जर इथं येत होतो तर थांबायचं होतं तुमच्यामध्ये धमक होती तर जर तुमच्यामध्ये धमक असती तर आतापर्यंत तुम्ही आमचे अर्ज अपत्र करायचं या ठिकाणी दिशाभूल करायचा प्रयत्न केला नसता तुमच्यामध्ये धमक असती तर तुम्ही बिंदू चौकामध्ये थांबला असता था। पण कदाचित त्यांना दिशाभूल करायचं त्या ठिकाणी सातत्यानं वाटते कारण त्यांचं राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं हा पराभव होणार आहे हे मला वाटते सर्व लोकांनी या ठिकाणी सिद्ध केलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला मोठ्या मताने आम्ही सर्व मंडळी शेतकरी आमचं परिवर्तन पॅनल हे निश्चितपणेनं निवडून येईल आणि या सर्व मंडळींना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

हे मला निश्चितपणे सांगू वाटतं जेव्हा तुमचे थोरले माडिक साहेब इथं येतील तेव्हा आम्ही ताकदीनं या ठिकाणी येऊ आम्हाला वाटते बंटी साहेब बंटी साहेब बंटी साहेबांना इथे यायची गरज नाही त्यांच्या उत्तराला आम्ही सर्व मंडळी सर्व शेतकरी सभासद आम्ही सर्व लोक त्यांच्यासाठी बसा आहे आला ठिकाणी बंटी पाटील असा मग तुम्ही थांबायला पाहिजे होतं जर असं म्हणायचंय तुम्हाला तर का थांबला नाही इथं तुम्ही का पळ काढली जर तुमच्यामध्ये धमक होती साडेसातची वेळ दिलेली निघून जायची वेळ दिलेली नव्हती थांबायला पाहिजे होता आम्ही असतोपर्यंत काय गडबड होती तुम्हाला निघायची प्रश्नांची चिरपाड झाली असं काय ते सगळ्या गोष्टीचं उत्तर त्या काळ त्यावेळी मिळालं असतं पण कदाचित ती घाबरली म्हणून ते इथनं पळवाट काढले नाही आमचं अजून देखील आक्षेप आहे मी फार त्यांच्यामध्ये खोलामध्ये जाणार नाही ते तू त्या मंडळीनं कारभार जो सांभाळलेला आहे हा अठ्ठावीस वर्षाचा कारभार हे खरे सतेश पाटील आणि महाडी गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एका युद्धाप्रमाणे आहे त्यामुळे राजकारणातून कोण संपणार कोण करणार हे येत्या काळातच आता स्पष्ट होणार आहे तुर्तास चला बोलू काही या कार्यक्रमातून मी सुमित गाडेकर आता आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत नमस्कार